नमस्कार शेतकरी बंधूंनो, आणि तुम्ही पाहत आहात अक्षर मानवचं यूट्यूब चॅनल। यावर विविध माहिती तसेच मार्गदर्शनपर माहिती यांचा खजिनाच आहे असं म्हणावं लागेल। नमस्कार, मी भागीनाथ असणे, आणि आज नाही का आपण शेती या विभागातून एक व्हिडिओ बनवत आहोत। व्हिडिओचा उद्देश फक्त शेतकऱ्यांना ऊसाचं पाचड जाळू नये याकरता हा माहितीपर व्हिडिओ असणार आहे, आणि त्यात मी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर चला मग सुरुवात करतो व्हिडिओला। ऊस तुटून गेल्यानंतर बरेच शेतकरी ऊसाचं पाचड हे जाळून टाकत असतात, पण त्याचे तोटे असे होतात की जमिनीमधील जीवजंतू हे मरून जातात। परत हे जे कोंब निघत असतात ऊसाचे, ते कोंब व पाचड जाळ्यामुळे ते अशक्त निघतात, त्यामुळे उत्पादनात घट येते। तुम्ही बघू शकताय ह्या ऊसाच्या रानामध्ये ऊस तुटून गेल्यानंतर पास्टाची कुट्टी करून घेतलेली आहे, आणि त्याचं आच्छादन हे ऊस या पिकामध्ये सारख्या प्रमाणात तुम्हाला पडलेलं दिसतंय। तर तुम्हाला प्रश्न पडेल की याचे फायदे काय काय आहे। तर याचे फायदे असे आहे की पास्टाची कुट्टी करून टाकल्यामुळे तणांचा बंदोबस्त येथे होतोय। तणांचा बंदोबस्त झाल्यामुळे तेच अन्नद्रव्य आपल्या पिकाला भेटून उत्पादनात नक्कीच वाढ होऊ शकते। आणि आच्छादनाचा हा देखील फायदा आहे, आपण जे पाणी देत असतो त्याचं बाष्पीभवन होत असतं, तर हे आच्छादन केल्यामुळे बाष्पीभवन कमी होणार आहे, आणि आपली इथे पाण्याची देखील बचत होणार आहे। चालू हंगामामध्ये आपल्या पावसाळा हा कमी झाला होता, त्यामुळे पाण्याचं महत्त्व आपल्यांना चांगल्या प्रकारे समजत आहे। मग अशा परिस्थितीमध्ये हे पीक जर जगवायचं असेल तर इथं तुम्ही पाहू शकताय पाण्याची सोय म्हणून ठिबकचा वापर केलेला आहे। यामुळे पाण्याचा कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त रान ओलं करून घेतलं जात आहे। आता सध्या तरी हे पीक जगवण्याचं काम चालू आहे ठिबकच्या माध्यमातून। आणि या आच्छादनाचा फायदा असा की आपण जमिनीला रासायनिक खते देतो, ते तात्पुरते पिकाला लागू पडतात, आणि त्याच्यावर झालेला खर्च हा मोठ्या प्रमाणात असतो। आणि आपण शेणखत, पालापाचोळा हे कुजवून जे खत तयार करतो, ज्याच्यातून सेंद्रिय कर्व वाढण्यास मदत होत असते, आणि ह्याच घटकामुळे आपल्या उत्पादनात देखील वाढ होत असते। पाष्टाच्या आच्छादनामुळे गांडुळे, सूक्ष्म जीवजंतू यांचं प्रमाण वाढत असतं। आच्छादनाचे फायदे बघता सर्वांनीच पाष्टाची कुट्टी करून त्याचं आच्छादन हे या पिकामध्ये करायला पाहिजे। पण बरेच शेतकरी ऊस तुटल्यानंतर हे ऊसाचं पाचट जाळून टाकतात। तसेच गहू या पिकामध्ये देखील गव्हाची काढणी केल्यानंतर ते भूस जाळून टाकत असतात। हेच जमिनीला जर दिलं त्याला चांगलं कुजवून त्याचं खत होऊ शकतं, आणि आपला रासायनिक खतांचा खर्च कमी होण्यास नक्कीच मदत होत असते। आता ह्या ऊसाचे बगल्या फोडून हे पाचट आतमध्ये वर्म्यामध्ये दाबून दिलं जाईल, आणि पाण्याची उपलब्धता होताच ह्या ऊस पिकाला खालून पाणी दिलं जाईल, पाटपाणी दिलं जाईल। आणि पानकळ्याच्या अगोदर जून महिन्यामध्ये याला खत टाकलं जाईल। सिंगल सुपर फॉस्फेट आणि युरिया हे टाकून हे पाचट कुजवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे। या प्रयोगामधून
पिकाला भरपूर प्रमाणात खत उपलब्ध होऊ शकत आहे. आणि नंतर पाऊस पडण्याच्या अगोदर छोट्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने आंतर मशागतीच्या वेळेस ते रोटावेटरच्या सहाय्याने मिक्स करून त्याची या ऊस या पिकाला भर लावली जाईल. आता तूर्तास इथंच थांबतो. व्हिडिओबद्दलची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. आणि तुम्ही अजूनही अक्षर मानव या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.